बुलेटिनच्या सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज आहे. वादळग्रस्तांच्या मदतीवरून राजकारण सुरू झालंय. भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मदतीवरून आरोपांच्या फैरी झडू लागल्यात. कोकणानं शिवसेनेला भरभरून दिला, आता शिवसेनेनं कोकणाला मदत करायला हवी असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तर गरजेच्या वेळेला हात आखडता घेऊ नका असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. वादळग्रस्तांना तातडीनं मदत करा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आरोपांच्या फैरी सुरू झाल्यात. शिवसेनेला भरपूर दिलेला आहे, पण आता निसर्ग वादळ असो की ताऊकते असो, ज्यावेळेस देण्याची वेळ आहे त्यावेळी कुठेतरी हात अखडता घेतला जातोय. मग कधी केंद्राकडे बोट दाखवायचं, कधी अजून तिसरीकडे बोट दाखवायचं. मला असं वाटतं की इकडे 500-600 कोटी रुपये एकेका मतदारसंघात घेऊन चालले आहेत, आणि त्याचवेळी मात्र आमच्या चक्रीवादळाने ग्रसित असलेल्या जिल्ह्यांना 150-200 कोटी रुपये देण्याकरता देखील इतके वाहने सांगितले जातात, हे काही योग्य नाही आहे. आमची अपेक्षा आहे की सरकारने योग्य प्रकारे या ठिकाणी मदत ही केली पाहिजे. सरकारनं मदत करावी असं फडणवीस म्हणतायत, आणि याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत फोनलाईनवर आहेत. सामंतजी, काय सांगाल? फडणवीस म्हणतायत की कोकणानं भरभरून दिलं शिवसेनेला, आता मदत करताना हात आखडता का घेत आहे? मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी कुठलाही ब्र न काढता हात आखडता कधी घेतला, घेतल्यानंतर बोललं तरी मी एक समजू शकतो क्षणभर. पण जर देवेंद्र फडणवीस असं म्हणाले असते ना, देशाच्या पंतप्रधानांचं विमान जरा गुजरातहून पुढे सरकायला हरकत नव्हती असं त्याचं बोलले असते तर मी समजू शकलो असतो की हे सामंजस्याची भूमिका आहे, ही न्यायाची भूमिका आहे. अशी कोणतीही भूमिका ते न मांडता पंतप्रधान गुजरातवर विमान फिरवून गेले, पण महाराष्ट्रात ते फिरकले बरोबर. तिथून आपलं मन आपल्या सगळ्यांची दृष्टी विचलित करायची, दुसरीकडे घेऊन जायचं. कोकणाने भरभरून शिवसेना दिलेलं शिवसेनेचं पण कोकणावर प्रचंड प्रेम आहे, आणि त्यामुळे हात आकडता घेणं ती तुमची सवय आहे, आमची नाही. त्यामुळे आदरणीय उद्धवजी जेव्हा आता दौरा करतील तेव्हा भरभरून देतील असा माझा विश्वास आहे. पण हे जाणीवपूर्वक राजकारण प्रत्येक ठिकाणी केलं जातं तेव्हा मात्र महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की केंद्राकडे बोट दाखवायचं नाही, केंद्राकडेच दाखवणार. केंद्र ज्या पद्धतीनं वागतंय की पंतप्रधानांचं विमान गुजरातवर तर गिरत्या मारत, त्यांना जरा खाली सरकता नाही आलं का महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर? ते विमान नाही सरकू शकत याचं उत्तर त्यांनी पहिलं दिलं पाहिजे होतं, आणि म्हणून त्यांनी पंतप्रधानांना सुनावलं पाहिजे. जरा तुमचं विमान पुढे सरकलं असतं तर तुमचं काय नुकसान झालं असतं हे पण आम्हाला कळलं तर फार बरं होईल. निश्चितच सावंतजी, मात्र आणखी एक प्रश्न, तो म्हणजे पंतप्रधानांनी खरं तर इकडे यायला पाहिजे होती, मदत करायला पाहिजे होती असं प्रत्येक जण म्हणतोय, मात्र त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळ जे मागच्या वर्षी आलं होतं त्याची सुद्धा मदत अजून मिळाली नाही असा आरोप सुद्धा फडणवीसांनी केलाय. मला तेच तर म्हणणं आहे ना, मग तीच बाब आहे. निसर्ग चक्राच्या वेळेस केंद्राचं जे पथक आलं ते केव्हा आलं त्याची जरा नोंद त्यांना सांगायला सांगा. देवेंद्र फडणवीसांना हल्ली जरा स्मृतिभंश पण झाला असेल असं मला वाटायला लागलंय. त्यांना म्हणावं निसर्ग जेव्हा चक्रीवादळ येऊन गेलं तेव्हा त्या चक्रीवादळानंतर केंद्राचं पथक नुकसान किती झालं, हे पाहणी करण्यासाठी किती कालावधी नंतर आलं होतं याची पहिली माहिती द्या. केंद्राने दिली का अजूनही? निश्चितच सावंतजी, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. राम कदम आपल्या सोबत आहेत भाजपचे. कदमजी, काय सांगाल की तुम्ही म्हणताय की हात आखडता का घेत आहेत, मात्र शिवसेना म्हणते की पंतप्रधानांचं जे हेलिकॉप्टर आहे ते थोडं खाली आलं असतं आणि महाराष्ट्राला मदत केली असती, तर काय उत्तर आहे तुमचं यावर? व्यक्तिविशेष टिप्पणी करणार नाही, पण मुख्यमंत्र्यांपासून महाराष्ट्रातले बाकीचे सगळे मंत्री, कोकणात एवढं वादळ आलं अगदी हाकेच्या अंतरावर कोकण आहे, आणि ज्या कोकणातल्या माणसानं भरभरून शिवसेनेला दिलं त्या शिवसेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्याला अजून कोकणात जायला वेळ मिळाला नाही. हा आमचा नाही, कोकणवासियांचा प्रश्न हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, प्रत्येक बाबतीत केंद्रानं काय केलं, प्रधानमंत्र्यांनी काय केलं हे प्रश्न शिवसेनेकडून उपस्थित केले जातात. आधी तुम्ही काय दिलं त्याच्यावर कधी बोलणार आहात? याचं उत्तर देण्यासाठी अरविंद सावंत स्वतः आपल्या सोबत आहेत कदमजी. नाही नाही, आणि जर केंद्राकडे सगळ्याच गोष्टी बोट दाखवायची असतील तर खुर्च्या तुम्ही काय उगवायला बसलात त्या खुर्च्यांवर?
त्या कोकणातल्या माणसाला तुम्ही दमडीची मदत केलेली नाही, कुठल्याही प्रकारची दुसऱ्या दिवशी आढावा बैठक घ्यायची होती ती घेतली नाही, कुठलाही तुमचा मंत्री तिकडे वेळेवर निघाला नाही, मुख्यमंत्र्यांनी जाणं अपेक्षित होतं ते गेले नाहीत, आता देवेंद्रजी गेलेत, आपण कोकणानं काय चूक केली? सावंतजी काय उत्तर दिले? सगळे खासदार शिवसेनेला दिले, पण आमदार खासदार किंवा राजकारणाची वेळ येते तेव्हा कोकण माझा, आणि जेव्हा कोकणातला माणूस अडचणीत येतो तेव्हा कोकण माझा एक का विसरते शिवसेना? हा जर प्रश्न आदरणीय देवेंद्र फडणवीस विचारत असतील तर तो वस्तुस्थितीवर आधारित प्रश्न आहे. आम्हाला कोणतेही राजकारण अपेक्षित नाही. आम्हाला ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात, मुख्यमंत्री पोहोचतात का तिकडे, त्यांच्या सरकारचे मंत्री पोहोचतात का तिकडे, का नाही पोहोचत आहेत, हा जर सवाल कोकणातल्या माणसाचा असेल तर त्याचं उत्तर सरकार म्हणून या तिन्ही पक्षांना द्यावं लागेल. पण कोकणातला माणूस हा प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतो. निश्चितच निश्चितच. राम कदमजी धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल. त्याचबरोबर अरविंद सामंतजी तुमचेही धन्यवाद. इकडे आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात. पंतप्रधान मोदी इकडे आले नाही, मुख्यमंत्री सुद्धा गेले नाही असाही आरोप केला जातोय. मात्र त्याचबरोबर सामान्य कोकणी माणूस हाच प्रश्न विचारतोय की आम्हाला मदत कधी मिळणार आणि ती कोण करणार.